अक्षय कुमार प्रस्तुत चुंबक या सिनेमात स्वानंद किरकिरे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. याच निमित्ताने स्वानंद यांच्याशी केलेली खास बातचीत बघूयात. आरबीआयच्या गव्हर्नरची 1 कोटीची लॉटरी तुम्हाला लागली आहे. हवी असेल तर 20,000 प्रोसेसिंग फी आमच्या अकाउंट मध्ये भरा. 20,000 रुपये अकाउंट मध्ये आले ना आपली कल्टी. सर खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न माझा असा आहे की पहिला सिनेमा तुमचा मराठीतला असा आहे की ॲज अ लीड म्हणून स्वानंद किरकिरे समोर येतात. हिंदीत पण तुम्ही बरेच रोल केले, मराठीत पण पुणे 52 मध्ये छोटासा रोल होता, पण ॲज अन ॲक्टर म्हणून पूर्णपणे लीड असलेला पहिला सिनेमा आहे. हो हा ॲज अन ॲक्टर म्हणून अगदीच पहिलाच सिनेमा असं म्हणायला हरकत नाही. छोटा छोटा पुणे 52 मध्ये अगदीच लहान एक कॅमिओ कॅरेक्टर होतं ते केलं होतं. पोर बाजारमध्ये पण अगदी 1.5 मिनिटाचं काम होतं तेवढं केलं होतं. पण इथे म्हणजे सगळ्या सिनेमाची त्या कथानकाची त्या सगळ्याची भावनिक आणि सगळी जबाबदारी खांद्यावर घेऊन चालण्याचा हा रोल मला मिळाला आहे आणि ही संधी मला मिळाली मराठीत काम करण्याची. आणि मला खरंच खूप खूप आनंद आहे की हे असं झालं. कारण एखाद्या सिनेमाचा जो प्रवास असतो तो कसा सुरू होतो आणि कुठपर्यंत येऊन पोचतो हे आपल्या हातात नसतं. 1.5 वर्ष 2 वर्षाचं ची सगळी ही आहे माझ्याकडे. मी जेव्हा अक्षय कुमार यांचा पॅडमॅन हा सिनेमा लिहित असताना मला नरेन जे आहेत नरेन कुमार जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांचा फोन आला की मला सर तुम्हाला भेटायचं आहे. आता त्याची मागची गोष्ट अशी आहे की नरेन कुमार जे होते त्यांचं माझं जॉली LLB च्या वेळेला त्यांना माझ्याकडनं गाणं जॉली LLB 1च्या वेळेला मला त्यांनी बोलवलं होतं गाणं लिहून घ्यायला. आणि तेव्हा कुठल्या कारणास्तव मला जमलं नव्हतं तर त्यांनी मला म्हटलं होतं की मी सर आपसे एक बार तो गाणं लिखवाऊंगा मी कोणसा ना कोणसा पिक्चर केले. आणि परत त्यांचा फोन आला तर मला असं वाटलं की त्यांना परत गाणं लिहून घ्यायचं माझ्याकडे. आणि त्यांनी मला तिथे बनवून हा सरळ डायरेक्ट हा रोल ऑफर केला प्रसन्नचा. आणि ती स्क्रिप्ट ऐकता ऐकताच माझ्या छातीचे ठोके धडधड वाढायला लागले. म्हटलं अरे बापरे हा मोठा रोल आहे. आणि ज्यांनी कोणी छोटासा अभिनय केला असेल आपल्या आयुष्यात आणि ज्यांनी थोडंफार इकडे तिकडे काम केलं असेल त्याला असा रोल मिळणं म्हणजे हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे असं मी खरं सांगेन. मला फसवलं माझी चेन माझे पैसे मला परत द्या. अरे आमच्याकडे खरंच पैसे नाहीये. इथे पोलीस स्टेशन आहे का कुठे? अरे सिरियस घेतलं तू? एक गोष्ट आहे की अभिनेत्याला रोलच्या लांबीपेक्षा तो किती महत्त्वाचा आहे हे महत्त्वाचं असतं. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत रोल तर लांबीचा आहेच पण त्याहीपेक्षा तो रोल खूपच सुंदर आहे ट्रेलरमध्ये दिसतोय. खूपच सुंदर रोल आहे आणि खूपच अगदी म्हणजे चॅलेंजिंग ज्याला म्हणतात तो असा रोल आहे. असेच रोल असतात जे तुम्हाला ॲक्टर म्हणून एस्टॅब्लिश करतात. तर म्हणजे अशी ही परीक्षा जर का तुम्ही दिली तर तुम्ही पास झाला तर मग तुम्ही ॲक्टर म्हणवले जाऊ शकता. आणि आता असं तर त्यामुळे मी हा रोल म्हणूनच मी म्हटलं की चल मी हा रोल करतो. आणि माझा डायरेक्टर आहे संदीप मोदी त्यांना मी म्हटलं की तू मला बोट पकडून घेऊन चल. तुम्हाला अगदी आपण एकमेकांचा हात पकडून हळूहळू एक एक टप्पा हा रोल याच्या याला अप्रोच करू. आणि आम्ही ते अप्रोच केलं आणि आम्ही आपलं काम सुरू केलं. सायन हॉस्पिटलच्या मनोरुग्ण खात्यात जाऊन आम्ही तिथल्या स्पेशलिस्टना भेटलो. मग या मुलांबरोबर आमची मग तालमी सुरू झाल्या, रिहर्सल सुरू झाल्या आणि मग खूपच सुरेख एक जर्नी होती. आणि ती जेव्हा झाली कम्प्लीट तेव्हा आता असं वाटतं आहे जेव्हा अक्षय कुमारनी हा पिक्चर हाती घेतला आणि म्हणाले मी प्रेझेंट करतो ते म्हटल्यानंतर मग आता असं वाटतं की चला काहीतरी बरं काम केलेलं दिसतंय. आपण प्रभाव त्यांच्यावर एवढा होता की आतापर्यंत बॉलिवूड असेल किंवा मराठीतला 72 मैल असेल त्यांनी कधीच स्वतःचं नाव लावलं होतं. पण ह्या पिक्चरला अक्षय कुमार प्रेझेंट हा या सिनेमाचा प्रभाव म्हणावा का? हो सिनेमाचाच प्रभाव. कारण हा जेव्हा त्या मला नरेननी तर पॅडमॅनच्या सिनेमाच्या वेळेला त्यांना माहीत नव्हतं की मी ॲक्टर आहे. तेव्हा मी लिहित होतो आणि त्यांना भेटलोही होतो. आम्ही महेश्वरमध्ये शूटिंग करायचो तेव्हा त्यांना भेटलो होतो. त्यांनी आमच्या रिडिंग्स पॅडमॅनच्या स्क्रिप्ट रिडिंगलाही मी त्यांना भेटलो होतो. त्यांना तेव्हा ओळखायचे. पण जेव्हा सिनेमा नरेननी त्यांना दाखवला आणि सिनेमा पाहायला आत बसले होते आणि मी बाहेर होतो आणि मला नरेन म्हणाला की पाजी अंदर सिनेमा देख रे पिक्चर देख रे. मी वाट पाहत होतो म्हटलं काय होतं. एवढी कल्पना नव्हती की ते असं वाटलं होतं म्हणतील अच्छा हुआ अच्छा वगैरे वगैरे सगळं ते जनरली लोकं म्हणतात. पण ते बाहेर आले आणि त्यांनी मला मिठीच मारले आणि मला म्हणजे मला अजूनही खरं वाटत नाही. त्यांनी मला मिठी मारली. त्यांनी म्हटलं की बस मी नरेंद्र म्हणे नरेंद्र मी पिक्चर में कर रहा हूँ और मैं इसको अपना नाम दूंगा. अभी तक मैंने किसी पिक्चर को अपना नाम नहीं दिया. आणि आम्ही असे खाली आम्ही ओके ओके असं करत होतो कारण आम्हाला काय बोलावं काही सुचेच नाही त्यांना. मग ते म्हणाले की नाही नाही मेरे को मेरे बच्चों को दिखाना है पिक्चर कैसे मैं इसलिए मेरे को ये पिक्चर एकदम एकदम राईट पिक्चर आहे.
आणि मग त्यांनी मग तर त्यांनी सगळीकडे बाप रे ते तारीफ बिरीफ करत करत झालं. तर याचं इट्स अ बिग थिंग आमच्या सगळ्यांसाठी, कारण आम्ही जेव्हा करत होतो सिनेमा तेव्हा हा एक छोटासा म्हणजे मोठ्या हृदयाने केलेला छोट्या लोकांचा छोटा सिनेमा होता, पण अक्षय कुमारांनी येऊन त्याला एक मोठं स्वरूप दिलं, एक मोठं नाव दिलं. कधी वाटलं होतं की आपण जो सिनेमा करू तो अक्षय कुमार प्रेझेंट असेल आणि आपण कुठे ना जो सुपरस्टार आपण लहानपणापासून बघतोय त्याच्यासोबत आपण जोडले जाऊ? नाही, असं कधीच वाटलं नव्हतं. आणि जेव्हा मला कळलं की अक्षय कुमार प्रेझेंट करतोय, म्हणजे पप्पांना फोन आला होता की म्हणजे संदीप दादाचा फोन आला होता, तर त्यांनी सांगितलं की अक्षय कुमार प्रेझेंट करतोय, कोणाला सांगू नको. माझा अनुभव फार वेगळा असा नव्हता, माझं पण सेम होतं. फक्त मला ज्यावेळी कॉल आला त्यावेळी मी घराच्या बाहेरून दरवेळी प्रॉपर लोक बोलतात तसं बोलत होतो आणि गल्लीच्या कोपऱ्यावरच आमचं घर आहे, तर काय करावं कळत नव्हतं. मी संदीपदांना सायलेंटली सांगितलं, डायरेक्टर म्हटलं की फिल्म जो है वो अक्षय कुमार सर प्रेझेंट कर रहे. मी ऐकतोय त्याचं, पण माझ्या शरीराच्या हालचाली वेगळ्या होत्या, मी नाचत होतो अक्षरशः. आणि आय थिंक आत्ता टीझर ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी सगळ्यांना कळालं की बाबा हा का त्या दिवशी फोन कानाला फोन लावून सायलेंटली नाचत होता, ते आज कळालं. आणि मी त्यांना फार फॉलो करतो, माझे ते आयडॉल आहेत. माझी चेन आणि माझे पैसे मला परत. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई.